सुर लागू दें। सबसे पहले मैं ये कहना चाहूँगा कि आई एम वेरी ब्लेस्ड कि मुझे इतनी अच्छी टीम मिली। जब प्रवीण जी ने मेरे पास ये कॉन्टेंट से स्टोरी की आइडिया लेकर आए, मैं बहुत एक्साइटेड हुआ। और उनका सबसे पहले क्वेश्चन था कि क्या आप कर पाएंगे, बेस्ट इन लंडन एंड हिंदी स्पीकिंग, हाउ कम यू आर शोइंग योर इंटरेस्ट इन मराठी। तो मैंने उनको क्लियर किया कि प्रवीण जी, मराठी और मराठा कल्चर से मैं बहुत करीब हूँ। जो कुछ मुझे दिया है इस महाराष्ट्र ने दिया है, मैंने अपने यंग एज एजुकेशन का टाइम सारा पुणे से कंप्लीट किया हूँ ग्रेजुएशन। सो आई फील वेरी कनेक्टेड विद महाराष्ट्र। ऑल्सो पुणे में अभी भी हमारी प्रॉपर्टी है, माशी नगर का मैं रहने वाला हूँ। तो ही वॉज वेरी हैप्पी, ही वॉज सॉन्ग। फिर बाद में जब कास्ट डिसाइड करने लगे तो नाम आया विक्रम सर का, सुहास्ती मैम का, तो बहुत ही प्रोमिसिंग लगा। और ओवरऑल जो सुर लागू दे है, इट्स ए स्ट्रगल ऑफ ए कॉमन मैन जिसके घर में प्रॉब्लम्स आते हैं और लोग इसको कैसे अब्यूज करते हैं, सोसाइटी मीडिया हो गया, एनजीओ कोई केयर नहीं करता। तो ये स्टोरी लाइन टच होती है। और उसके बाद जब कास्ट विक्रम सर मैम, मेघना नायडू, सुहासिनी मैम, मेघना नायडू हो गए, यंग टैलेंट रीना जी हो गई, पंकज जी का म्यूजिक, उसका कोई जवाब ही नहीं है, बहुत 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 ही अच्छा म्यूजिक उन्होंने दिया है। तो ओवरऑल काफ़ी कनेक्टेड फील किया और ये मूवी हमने क्रिएट किया। इम्पोर्टेंटली फिल्म का एक थॉट्स और उसको एग्जीक्यूट करने में बहुत प्रॉब्लम्स आते हैं, बट मुझे ऐसा फील नहीं हुआ। मैं लंदन बेस्ड हूँ, आउट ऑफ महाराष्ट्र प्रोड्यूसर, इतना प्यार मिला, इतना कोऑपरेशन लोगों का रहा, मैं बता नहीं सकता। और मुझे अपने व्यूअर्स से भी यही उम्मीद है, वो ही मुझे इतना ही प्यार दें ताकि मैं इस तरह की और अच्छी मराठी फिल्म बनाता रहूँ आप लोगों के लिए, क्योंकि महाराष्ट्र इस दिल में। सो इस फिल्म का कोई बनाने का या प्रोड्यूस करने का कोई खास वजह, या विक्रम जी, या कहानी? मैं कहूँगा कि तीन चीज़ें। सबसे पहले कहानी, दूसरी चीज़ें विक्रम जी, और तीसरी मेरी रिस्पेक्ट, मेरा इमोशन, मेरा अटैचमेंट फॉर मराठी फिल्म एंड मराठा कल्चर। क्योंकि मैं पुणे से, जैसा पहले बताया, काइंड ऑफ आई वॉज रेज्ड इन पुणे, यंग एज में आफ्टर स्टडी देन आई वेंट टू लंदन। सो पुणे एंड मराठी कल्चर वॉज वेरी फ्रेश ऑलवेज। मेरे बहुत सारे फ्रेंड्स मराठी थे, आज भी हैं, इवन खेड़े गाँव में भी हमारे बहुत फ्रेंड्स हैं, सतारा में, नासिक में, बुल्ढाना में, तो ओके। अभिषेक जी, लगता है आपको कि यंगस्टर इससे इंस्पायर होंगे या रिलेट करेंगे इस फिल्म से, सुर लागू दे से? बिल्कुल करेंगे, स्पेशली विक्रम जी, सबको पता है इस आइकन, मराठी फिल्म के वो आइकन है। विक्रम जी इस दुनिया में तो नहीं रहे, लेकिन बहुत अच्छी कला, उनका आशीर्वाद इस फिल्म में है। तो वो आशीर्वाद हम उम्मीद करेंगे कि सारे यंगस्टर जरूर हैं। मैं यहाँ आने के पहले मैं नासिक में था, बाबा विश्वनाथ के दर्शन करते, त्र्यंबकेश्वर, त्र्यंबकेश्वर में जब मैंने वहाँ पे यंग, जो हमारे राम मंदिर यंग थे, जब उनको मैंने बताया, ही वाज शॉक्ड, अच्छा आप ये कर रहे हैं, बहुत अच्छा लगा। उन लोगों ने बोला कि मैं ये फिल्म जरूर देखूँगा, विक्रम सर का फिल्म है, आप कर रहे हो, आप हमारे दरबार में आए हो, ये फिल्म तो हम देखेंगे। उसी दिन मैंने समझ गया ये फिल्म है। दूसरी, मैं डबल शेख भगवान के मंदिर में भी दर्शन करने गया कुछ दिन पहले, वहाँ भी जब लोगों को ये बात बताया तो ही वॉज, जो कमेटी मेम्बर थे वो काफ़ी खुश हुए, यंग गाय अगेन, उन्होंने रिक्वेस्ट किया कि सर आप विक्रम सर की फिल्म में प्रमोशन करने आओ, हम फुल कोऑपरेट करेंगे। तो इससे बड़ा ब्लेसिंग्स और क्या मिलेगा? कोई याद है अभिषेक जी विक्रम जी की, आपके एज ए प्रोड्यूसर, एज ए एक्टर, कोई यादें हैं जो शेयर करना चाहेंगे? बिल्कुल सर, विक्रम सर की यादें बहुत खास हैं मेरे लिए। फिल्म मेकिंग में थोड़े प्रॉब्लम्स आ रहे थे बिकॉज ऑफ हिज हेल्थ, बट विक्रम सर ने कभी भी मुझे डीमोटिवेट नहीं होने दिया। बोले बेटे तुम फिल्म तो बनेगी, क्योंकि इस फिल्म से मैं भी बहुत अटैच्ड हूँ, और तुमने बीइंग नॉन महाराष्ट्रियन, लंदन बेस्ड, और तुम ये फिल्म करने की सोच रहे हो, तो मेरी फुल सपोर्ट है। थोड़ी बहुत उनकी तबीयत के कारण डिले होती थी, बट ही अगेन ही कम विद द फुल एनर्जी। तो इससे बड़ा ब्लेसिंग्स मेरे लिए और क्या हो सकता है? और ये दिस इज द बेस्ट मोमेंट
मैंने उनके साथ चलेगा। अभिषेक जी, प्रमोशन की अभी आपने बात किया, तो कुछ प्लान किया है प्रमोशन के लिए, कहाँ कहाँ क्या क्या करने वाले हैं? जी, प्रमोशन हमारे प्रमोशन पार्टनर्स हैं इस फिल्म के, म्यूजिकल एंटरटेनमेंट है, प्रवीण जी हैं, एक हमारी टीम है इसको वर्कआउट कर रही है, एज पर उनका जो स्ट्रैटजी रहेगा हम उस हिसाब से प्रमोशन करेंगे। चलिए, विश ऑल द बेस्ट, थैंक यू सो मच। स्वागत है आपका। क्या कुछ कहना चाहेंगे, ये जो सुर लागू दे आप फिल्म है मराठी, उसमें किस प्रकार का किरदार है आपका और क्या कहना चाहेंगे इस फिल्म को लेकर? मैं सुर लागू दे मेरी पहली मराठी फिल्म है और मैं बहुत ही एक्साइटेड हूँ क्योंकि ये मेरी बहुत ही डिफरेंट एक्सपीरियंस रहा है। मैं इसमें एक जर्नलिस्ट का रोल प्ले कर रही हूँ और बहुत ही अच्छा लग रहा है कि मुझे इतने अच्छे एक्टर्स के साथ काम करने को मिला। विक्रम गोखले सर जो हमारे साथ आज नहीं है, उनके साथ मेरा एक्सपीरियंस बहुत ही अच्छा रहा। मैं भले ही नर्वस थी उनके साथ काम करने के लिए क्योंकि मैं इतनी उनकी बड़ी फ़ैन हूँ, और पर उन्होंने मुझे इतना कंफर्टेबल किया। उन्होंने मुझे ये भी सिखाया कि यू नेवर स्टॉप टिल द एंड, और उन्होंने वही किया, मतलब एंड तक उन्होंने काम किया, हमारे साथ काम किया, और जब वो बीमार भी थे उन्होंने इतना काम किया है। सो वी हैव लर्नड अ लॉट फ्रॉम हिम, बहुत ही सीखा है उनके साथ। सुहासिनी मैम की मैं एक बहुत ही बड़ी फ़ैन हूँ और मुझे बहुत ही अच्छा लगा उनके साथ काम करके क्योंकि वो एक इंस्पायरिंग लेडी। उन्होंने मुझे ये, मतलब उनसे ये सीखने को मिला कि लिव योर डे टू द फुलेस्ट, लिव ईच डे। तो और रीना मेरी बहुत बहुत अच्छी दोस्त बनी है ये फिल्म के दौरान, हमने बहुत ही मज़े किए ये फिल्म सेट पे। वो मेरी एक फेवरेट को स्टार रही है क्योंकि वो मराठी में मुझे बहुत हेल्प करती थी, डायलॉग से लेके यू नो डायलॉग्स को कैसे बोलना है वो सब मुझे ट्रेन करती थी, तो उनके साथ काम करके भी बहुत बहुत मज़ा आया। सो यस, दिस होल एक्सपीरियंस वाज ग्रेट। वी हैड अ ब्रिलियंट डायरेक्टर, प्रवीण सर एक बहुत ही अच्छे डायरेक्टर है और बहुत ही कंफर्टेबल करते हैं आपको सेट पे, ही इज़ द परफेक्ट कैप्टन ऑफ द शो। मेघना जी, विक्रम जी की बात करें तो बहुत ही उम्दा कलाकार थे, मतलब कहा जाए तो एकदम उच्च श्रेणी के जिसको कहते हैं। जब आप काम कर रही थी तो उस दौरान कोई अगर मेमोरी हो उनकी अगर शेयर करना चाहें तो? इनफैक्ट जब हमने लास्ट शूट किया था उनकी तबीयत ऑलरेडी ख़राब हो चुकी थी, थोड़ा सा वो वीक थे। वो मैं कभी नहीं भूलूँगी उनका जो डेडिकेशन जो है, इतने वीक होके भी इतना, मतलब उनका जो हेल्थ इतना बुरा था, वो सब रखते हुए उन्होंने ये फिल्म की शूटिंग नहीं छोड़ी। वो आई थिंक विल ऑलवेज बी देयर विद मी ऑल माय लाइफ, क्योंकि वो एक बहुत ही बड़ा लर्निंग एक्सपीरियंस था कि यू नो इफ़ यू वांट टू डू इट यू विल डू इट टिल दी। ना बल्कि मराठी इंडस्ट्री, हिंदी इंडस्ट्री को भी बहुत बड़ा ये धक्का लगा है। हाँ जी जी, क्या मानती हैं? वो बहुत ही पॉपुलर हैं, हमारे दिल में हमेशा रहेंगे, उनके मिलियंस एंड मिलियंस ऑफ फैन हैं, हिंदी में, मराठी में, बहुत सारी लैंग्वेजेस में उन्होंने काम किया है, एंड वी विल डेफिनेटली मिस हिम डियर। ओके, मेघना जी, इस फिल्म की अगर सुर लागू दे, आपके किरदार की अगर बात करें तो किस प्रकार का किरदार है? शायद हमारे ही क्या बोलते हैं, बंधु, भाई बंधु कैरेक्टर है, किरदार है आपको? हाँ जी, हाँ जी, मुझे बहुत ही अच्छा लग रहा है क्योंकि मैं पहली बार जर्नलिस्ट प्ले कर रही हूँ कोई भी फिल्म में, और मुझे अब जाके आप लोगों का जॉब अप्रिशिएट होता है क्योंकि वो जो हम सामने रहते हैं लोगों के सामने वो अलग रहते हैं और पीछे जो हमें डांट पड़ती है वो अलग होती है। तो मतलब वो एक बहुत ही कॉम्प्लेक्स जॉब में है हम लोग, और जर्नलिस्ट का रोल प्ले करने के लिए बहुत सारी इमोशंस लगती है इन फ्रंट ऑफ यू नो पीपल एंड नॉट इन फ्रंट ऑफ पीपल। तो वो दो लाइफ्स जीते हैं जर्नलिस्ट,
ये मुझे ये फिल्म में पता चला है, हमारी पर्सनल लाइफ भी होती है और एक होती है जो हम बाहर जाके लोगों से मिलके जो हमें करना पड़ता है वो करते हैं, बट वो हमारी जॉब है तो हम करते ही रहेंगे. और आई अप्रिशिएट एवरी जर्नलिस्ट आफ्टर दिस फिल्म फॉर श्योर. थैंक यू फॉर. तो इस किरदार को करने के लिए किसी को आपने ऑब्जर्व किया था या किसी जर्नलिस्ट को या किसी को फॉलो किया था या कैसे? आप ही लोगों में से बहुत सारे हैं मेरे दोस्त. या अंजना ओम कश्यप को, किसको? अंजना ओम कश्यप या श्वेता सिंह, किसको? बहुत सारे जर्नलिस्ट के साथ मैं मतलब फ्रेंड्स हूँ. बीरल है, मानव है, हमारे बहुत पहले से दोस्त हैं. मतलब मैंने जब नया शुरू किया था तब से मेरे दोस्त हैं. एंड आई थिंक उन्हीं लोगों के साथ मतलब यू नो उनके एक्सपीरियंसेस तब भी के मुझे अभी भी याद है. सो वही सब देख के आई यू नो ज़्यादा मैंने कुछ प्रेपरेशन नहीं किया, बट आई नो व्हाट गोज ऑन बिहाइंड अ जर्नलिस्ट माइंड ऑल्सो. सो वो थोड़ा सा हेल्प रहा. गोदी मीडिया भी बोलते हैं लोगों को, क्या है वो? क्या देखा आपने, क्या पाया कि गोदी मीडिया क्या होता है? वो मुझे नहीं पता, पर हमारा एक ही मीडिया है बॉलीवुड, और बॉलीवुड है एंड दैट इज द ओनली मीडिया आई एम हियर. ओके मेघना जी, क्या कुछ और इसके बाद है? ये सुर लागू दे के बाद क्या क्या आ रहा है? ये सुर लागू दे के बाद मैं होप कर रही हूँ कि मैं बहुत सारी मराठी फिल्म करूँ, क्योंकि मुझे मराठी फिल्म में ये एक्सपीरियंस बहुत ही अच्छा लगा. और मैं थोड़ा थोड़ा मराठी पण बोलते म्हणून मला आणखी मराठी मूवीज करायला. चलो विश्वास. थैंक यू. आज टीजर लॉन्च हो रहा है सुर लागू दे, क्या है और किस प्रकार का किरदार है? कितने एक्साइटेड हैं आप इस फिल्म को लेकर? जी रीना जी, मराठी फिल्म आहे तभी आधी मराठी मध्ये सुरुवात करें. मराठी मध्ये सांगे सुर लागू दे ही फिल्म, ही फक्त एक फिल्म नाही, आमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे आणि विक्रम सरांचं हे मोठं स्वप्न आहे. आज ह्याचा टीजर लॉन्च होतो आहे तर खूप छान वाटतं आहे आणि त्याचबरोबर खूप भावूक झालेली आहे, कारण विक्रम सरांनी जे काम केलं आहे ते बघायला आज ते स्वतः याच्यामध्ये नाही आहे, त्याबद्दल खूप दुःखही वाटतं आहे. पण खूप छान वाटतं आहे कारण मला त्यांच्याबरोबर काम करायला एक खूप मोठी संधी मिळाली. मी स्वतःला खूप म्हणजे मला असं वाटतं की खूप माझं मोठं भाग्य आहे की विक्रम सर आणि सुहासी लिमांसारखे मोठे दिग्गज कलाकार, नॅशनल अवॉर्ड विनर कलाकारांबरोबर मला माझ्या करिअरच्या सुरुवातीमध्येच काम करायला मिळालं, त्याबद्दल मला खूप छान वाटतं आणि त्याबद्दल ऑड बॉल मोशन पिक्चरचे खूप खूप आभार की मला त्यांनी ही संधी दिली त्यांच्याबरोबर काम करायची. त्याचबरोबर मेघना नायडू हे हिंदीचं खूप मोठं नाव आहे आणि शी इज व्हेरी स्वीट, मला तिच्याबरोबर काम करायला खूप मजा आली. हे मी तिच्याबद्दल ऐकलं होतं, तिचे शोज, तिचे परफॉर्मन्सेस बघितलेले होते, पण काम करायला कशी असेल असं वाटलं होतं, पण खूप मजा आली तिच्याबरोबर काम करायला. विक्रम सर आणि सुहासिनी मॅम हे कधीच आम्हाला सेटवरती असं नाही जाणून दिलं की ते यु नो दे आर लाईक हीज लेजेंड. आमच्याबरोबर प्रत्येक वेळेला छानपैकी गप्पा मारणं, आम्हाला सीन समजावून देणं, विक्रम सरांनी तर खूप मला काही काही छान छान छोटे छोटे टिप्स दिले, आम्ही सीन करत असताना मला खूप छान छान टिप्स दिले आहेत, सेम सुहासिनी मॅमने पण. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या पिक्चर ह्या चित्रपटाचं चित्रीकरण करत असताना माझ्यासाठी तरी ॲटलिस्ट हे एक इन्स्टिट्यूशन होतं की खूप काही शिकायला मिळालं मला इथून आणि खूप मजा पण आली आम्ही शूट करताना. पहिलं जे आमचं शेड्यूल होतं ते शूट करताना खूप छान मजा आणि खूप छान वातावरण होतं. दुसऱ्या ह्याच्यामध्ये विक्रम सरांची हेल्थ थोडी खराब झाली त्यामुळे आम्ही सगळे थोडेसे चिंतित होतो, पण तरी शो मस्ट गो ऑन म्हणतात ना ते खरंच त्यांच्याकडून शिकायला पाहिजे. त्यांची तब्येत बरी नसताना देखील त्यांनी ज्या पद्धतीत अख्खं शूट संपवलं आणि आम्ही अख्खा दिवस 12-13 तास आम्ही शूट करायचो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी ते शूट केलं, तर आम्ही खरंच आम्ही सगळे बाकी कलाकार एकत्र बसून म्हणायचो की हॅट्स ऑफ, शो मस्ट गो ऑन जे म्हणतात ना ते यांच्याकडून खरंच शिकायला पाहिजे. त्यावेळेला त्यांचा नीट चालता येत नव्हतं, पाय सुजायचे त्यांचे, त्यांचा हात फ्रॅक्चर झालेला होता, बरेच काही त्यांना प्रॉब्लेम्स होते, तरीही त्यांनी त्या ह्याच्यामध्ये हसत खेळत ते शूट कम्प्लीट केलं. आणि आय थिंक एका कलाकारासाठी आपल्या सगळ्या आर्टिस्टचं लाईफच असं आहे की आमचं जे आतमध्ये आम्हाला होत असतं पर्सनल लाईफमध्ये होत असतं किंवा आम्हाला जे होत असतं ते आम्ही जेव्हा कॅमेरा ऑन होतो त्यावेळेला सगळं स्विच ऑफ होतं आणि तुम्ही त्या कॅरेक्टरमध्ये घुसता आणि तुम्ही एक वेगळी पर्सनॅलिटी बनता. तर आय थिंक ते त्यांच्याकडून मला शिकायला मिळालं की स्वतःला इतकं त्यांना होत होतं, इतके त्रास होत होते, पण तरीही कॅमेरा ऑन झाल्यानंतर ते एकदम म्हणजे वेगळ्याच झोनमध्ये जायचे.
त्यामुळे ते खूप एक छान लर्निंग एक्सपिरियन्स होता. आणि प्रवीण सरांचं जे डिरेक्शन आहे हे खूपच सुंदर आहे. त्यांनी मला ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्या मला इथे माझ्या आता मी सिरियल मधून झालं करतानाही मला खूप कामाला आला. खूप छान पद्धतीने त्यांनी डिरेक्ट केलं आहे फिल्म. खूप छान ब्युटिफुली शूट केलेली आहे. आणि ही फिल्म ह्युमन इमोशन्सबद्दल आहे, ह्युमॅनिटीबद्दल आहे. खूप त्याच्यामध्ये रिलेशनशिप्स, इमोशन्स. आजकाल आपण जे बघतो की लोकांना एक दुसऱ्यांसाठी वेळ नसतो, पण या फिल्मच्याद्वारे आम्ही ते दाखवायचा प्रयत्न केला आहे की कसं बाकी लोकं तुमच्या जवळ येतात, तुम्हाला मदत करतात. आणि काही लोकं आहेत, काही अशा काही लोकं आहेत जे तुमचा फायदा करायचा प्रयत्न करतात, पण बाकी लोकं पण आहेत जी आपल्याला मदत पण करतात. सो त्याच्याबद्दल आहे. खूप इमोशनल, खूप छान फिल्म आहे ही विक्रम सरांची. रीना जी, आपके किरदार की अगर बात करें तो खूब क्या बोलते हैं उसको, नौरी साड़ी ये वो, बहुत ज़रा पोस्टर पीछे देखिए और उसके बारे में बताइए क्या है ये. हा लुक आम्ही एका गाण्यासाठी केला होता. हा लुक माझा अख्ख्या फिल्ममध्ये नाही आहे, माझा लुक खूप वेगळा आहे. पण हे गणपतीचं एक गाणं आहे, त्या गणपतीच्या गाण्यासाठी आम्ही केलेला हा लुक होता. पण अदरवाईज ही साडीतली एक सिम्पल छान अशी एक सिम्पल मुलगी आहे जी जिची स्वप्न खूप मोठी आहे, पण आता ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला काय काय करावं लागतं याबद्दल आहे. सो तिच्या आतली एक ती जी कश्मकश आपण म्हणतो की तिला मदत पण करायची आहे, पण त्यासाठी तिला काही सॅक्रिफायसेस पण द्यावे लागणार आहे. सो मग ते ती कसं करेल याबद्दल हे सोनियाचं कॅरेक्टर आहे. ओके, रीना जी कुछ अपील करना चाहेंगे लोगों से, इस फिल्म का पार्ट क्यों बने, क्या खास वजह है इसमें, रीना जी हैं इसलिए या कुछ और वजह है इसलिए? मला असं म्हणायचं लोकांना की मराठी, आपल्या ज्या मराठी फिल्म्स आहेत ह्या खूप कॉन्टेंट ड्रिव्हन असतात, की एखाद्या स्टार किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल नसतं. त्यामुळे कॉन्टेंटसाठी ही फिल्म नक्की बघा. खूप छान स्टोरी आहे, खूप छान पद्धतीने शूट केलेली आहे, त्यामुळे मला असं वाटतं खूप ऑडियन्सला आवडणारी आहे. आणि आपल्यातली स्टोरी आहे, म्हणजे मला असं वाटतं जेव्हा तुम्ही ती स्टोरी बघाल ना, त्यावेळेला तुम्ही पिक्चर बघताना तुम्ही रिलेट करू शकाल, प्रत्येक पात्राशी तुम्ही रिलेट करू शकता. अरे ही सोनिया ही माझ्या चाळीतली एखादी मुलगी असू शकते, किंवा विक्रम काका, सुहासिनी मोळे मॅम जे आहे त्यांचे कॅरेक्टर्स, की अरे आमच्या चाळीमध्ये किंवा आमच्या सोसायटीमध्ये असे काका काकू राहतात. त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना, सगळ्या पात्रांना खूप तुम्ही रिलेट करू शकाल. आणि आय थिंक दॅट्स द ब्युटी ऑफ दिस फिल्म, की तुम्हाला ती मनात टच करते. त्यामुळे तुम्ही कॉन्टेंटसाठी फिल्म बघा आणि विक्रम सरांचा चित्र बघा. कब तक लग रही है अरीना जी इस फिल्म को, और दर्शक कब तक देख पाएंगे कुछ आइडिया? ये सब उत्तर तुम्हारा प्रोड्यूसर्स दे सकते हैं. चलिए, विश ऑल द बेस्ट. थैंक यू सो मच. थैंक यू सो मच. थैंक यू. तो आपको हिंदी में चाहिए मराठी में है आपका ये सुर लागू दे, क्या है फिल्म और क्या कुछ कहना चाहेंगे प्रवीण जी इस फिल्म को लेकर? आज टीजर लॉन्च हो रहा है, उसकी खुशी भी है, क्या कुछ कहेंगे? या फिल्मबद्दल मला खूप काही बोलायचं आहे चित्रपटाबद्दल. सर्वप्रथम मी आपले जे नाट्य कलाकार आहेत विक्रम बोगले यांना तुमच्याजवळ श्रद्धांजली अर्पित करतो. ही फिल्म एक भाविक अशी कथा आहे, व्हेरी इमोशनल. इट्स अबाउट फॅमिली बॉन्डिंग, पीपल बॉन्डिंग. ही जी कथा आहे ती एका चाळीत रचलेली आहे. आजकालच्या युगात जी आपली चाळीतली संस्कृती होती ती संपत आलेली आहे. आता चाळीतली संस्कृती कशी, तर ती माणसं एकत्रपणे कशी राहायची, एकमेकांना कशी मदत करायची आणि एकमेकांसाठी कशी उभी राहायची. भांडणं असतात, तट्ट असतात, त्यात थोडेफार कॉमेडियन पण असतात, मनोरंजक कॅरेक्टर पण असतात, आणि सुख असते, दुःख असते, ते सर्व हे लोक एकत्र मिळून कशी जगतात हे या चित्रपटात दाखवण्यात आलेलं आहे. खरं म्हणायचं तर विक्रमजी आणि मी आम्ही एकमेकांना खूप काही वर्षापासून ओळखतो आहे. व्हिडिओवरचं मला वाटते 95 मी आणि विक्रमजीने एक फिल्म केली होती, त्यात मी असोसिएट डायरेक्टर होतो. त्या फिल्मचं नाव होतं ब्रह्माश. त्यात जॅकी श्रॉफ हे नट होते. त्यावेळेला विक्रमजीने मला असं विचारलेलं की तू डायरेक्टर कधी होणार, तू डायरेक्ट कधी करणार? मी म्हणालो खरंच करीन, पण डायरेक्टर बनण्याचं सोपं नसतं.
काही वर्ष निघून गेली. त्या वर्षात आम्ही एकमेकांना खूप वेळ भेटलो, स्टुडिओमध्ये भेटलो, सेटवर भेटलो. एकच विचारत, तू कधी करणार, कधी स्क्रिप्ट आणून देणार. त्यांची एक इच्छा होती त्यावेळेस, त्यांनी ती बोलून दाखवली. म्हणाले की तुझी मराठी चित्रपट, तुझा जो पहिला चित्रपट असेल, तुझा जो पहिला चित्रपट असेल तुम्ही करणार, छानपैकी स्क्रिप्ट घेऊन येतो. काही वर्ष निघून गेले, मला एक मराठी चित्रपट मिळाला. त्या चित्रपटाचे नाव कुतर्डे मिले असं आहे. संदीप कुतर्डे आणि ह्या पेक्षा त्या मुख्य भूमिका होत आहेत. ती फिल्म कम्प्लीट झाली पण रिलीज झाली नाही. आणि त्यानंतर नितीन उपाध्याय, ज्या पिक्चरचे निर्माता आहेत, त्यांनी मला बोलवून हा सब्जेक्ट ऐकवला. सूट लागू दे ह्या सब्जेक्टचं नाव होतं, पिक्चरचं नाव होतं. ज्यावेळी मी हे नरेशन ऐकलं, आशिष देव रायटर आहेत, त्याच्यावरून हे नरेशन ऐकलं, मला खूप आवडलं. हा विषय खूप आवडला. पण तो विषय मी आता तुम्हाला या विषयाबद्दल बोललो, हा विषय कुठल्या प्रकारचा, आता त्या विषयामध्ये जिवंतपणा टाकायचा, तो कसा टाकायचा, हा माझ्यासाठी एक चॅलेंज होता. मी जशी स्क्रिप्ट ऐकली, आय वॉन्टेड टू जस्टिफाय इट स्टार्टिंग विथ द मेन प्रोटॅगनिस्ट. साठ पलटलेले जे व्यक्ती असतात, वयाने 60-65-70 वर्षाचे, असं ते प्रोटॅगनिस्टचं वय होतं. तेवढ्याला खरं सांगू तुम्हाला, मला कोणीच दिसलं द्यावं, फक्त एकच म्हणून दिसलं, विक्रम गोखले. ती स्टोरी घेऊन मी स्क्रिप्ट घेऊन सरळ त्यांना गाठलं, त्यांना स्क्रिप्ट ऐकवली आणि त्यांनी ती स्क्रिप्ट वाचली. मी म्हटलं की आम्ही परत एकदा भेटलो स्क्रिप्ट वाचल्या. मी म्हटलं काय करायचं, तर शूट कर, कधी शूट करायचं. आय वॉज व्हेरी हॅपी की माय ड्रीम ऑफ वर्किंग, म्हणजे माझं जे विक्रम गोखले यांच्यावर काम करायची जी इच्छा होती, जी इतक्या वर्षापासून पेंडिंग होती, ती पूर्ण होणार होती. स्क्रिप्टमध्ये त्यांचे कॅरेक्टरचं नाव आहे मोहन दामले. त्यांची जी पत्नी आहे राधा दामले, मोहन दामले आणि राधा दामले ही थोडं कथा जी आहे, ही आर द फाउंडेशन ऑफ दिस. त्यांचे जे कॅरेक्टर आहेत ते कथेचं फाउंडेशन आहे. याकरता राधा दामले मला शोधायची होती, पण त्यातही मी वेळ घालवला नाही. कारण की द सेकंड फेस, दुसरा चेहरा आहे तो मला फक्त एकाच ॲक्टरचा दिसला, आणि ती आहे सुहासिनी मुळे. मी तिच्यावर खूप वर्षापूर्वी काम केलं होतं. बेसिकली गोस्ट डायरेक्टर होतो त्या, आणि तो नंदिता दासचा पहिला पिक्चर होता. आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड. शी इज लाईक अ लेडी विक्रम गोखले, असं म्हणायला मी आय थिंक आय एम राईट. शी इज लाईक अ, ती एखादी लेडी विक्रम गोखले सारखी ॲज अ ॲक्टर. तर शी वॉज द परफेक्ट टू बी द लेडी ऑफ मोहन दामले. राधा दामलेचा कॅरेक्टर आहे. तिने स्क्रिप्ट ऐकली, शी वॉज व्हेरी हॅपी बिकॉज शी वॉज वी वेअर सपोज टू वर्क टुगेदर अगेन विच शी ऑल्सो वॉन्टेड, आणि मलाही इच्छा होती. तर दोन आवडीचे कलाकार घेऊन मी हा सब्जेक्ट पुढे गेला. त्यानंतर त्यात रीना आली. रीना अगेन इज अ व्हेरी नॅचरल ॲक्टर. शी म्हणजे पहिला जो सीन आहे तो चित्रित करताना तिने ते सहजपणे आपले भावना त्या कॅरेक्टरमधले जे ॲक्ट करून दाखवले त्यामुळे समोर. देन दे वॉज नॉट लुकिंग बॅक थ्रू आउट द फिल्म. शी हॅज ग्रोन अज अन ॲक्टर. एखाद्या मुरलेल्या आणि दिग्गज कलाकार विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळे त्यांच्यासमोर उभं राहून अभिनय करणं कितकं काही कठीण असते ते कोणालाही सांगण्याची गरज नाही, पण तिने ते सुंदरपणे पार पाडलं. आम्हाला ह्या फिल्ममध्ये एका रिपोर्टरची, रिपोर्टर अशा कॅरेक्टरची गरज होती.
रेपोटर हूज व्हेरी लाईक बरका दत्त सर टर्न आणि एकदम ज्याला कोणाची किंमत नसते व्हेरी आउटस्पोकन लाईक आणि कडक म्हणजे कडक कॅरेक्टर जिचा आहे अँड देअर देअर वेअर वी मेट मी आणि मेघना नायडू मेघना नायडू ॲज अन ॲक्टर शी इज अगेन व्हेरी गुड ॲक्टर मला फक्त तिचं जे मराठी आहे ते कितपत डायलॉग बोलताना भावना व्यक्त करत होते ॲज अ कॅरेक्टर इन फ्रंट ऑफ द कॅमेरा ती कितपत करू शकेल असं माझी शंका होता पण अगेन वेन शी वेज द कॅमेरा शी सरप्राईज मला तिने सरप्राईज केला शी वॉज व्हेरी नाईस आणि सहजपणे त्यांनी हा एक विचार केला ना तिच्यासमोर विक्रम कोपरे उभे आहेत किंवा सुहासिनी मुलं उभे आहेत शी वॉज ॲक्ट असं मला वाटतं की तो कॅरेक्टर तिच्याशिवाय कोणी करू शकला नसतं खूप छान काम केलं तिने आणि आपले जे दुसरा एक जो हिरो आहे आशिष नेवाळकर यांनी फिल्ममध्ये चांगलं काम केलं आहे इतर सर्व कलाकार ज्यांनीही फिल्ममध्ये काम केलं आहे खूप चांगला अभिनय केलेला आहे जिवंतपणे अभिनय केलेला आहे जिवंत अभिनय ज्याला म्हणतो तसा केलेला आहे ते सगळी आपल्या कॅरेक्टरला खूप जस्टिफाय केलेलं आहे इन ऑल टुगेदर आय एम थँकफुल टू ऑल द ॲक्टर्स हु हॅव डन जस्टिस टू द स्क्रिप्ट आपल्या स्क्रिप्टला ज्यांनी जस्टिस केलं आहे या फिल्मचं म्युझिक दिलं आहे पंकज पत्र अगेन एक खूप अशी एक फाउंडेशन असतं म्युझिक इम्पॉर्टंट रोल प्ले करते म्युझिक आपल्या फिल्ममध्ये तीन गाणी आहेत आणि खूप सुंदर अशी म्हणजे व्हेरी इझी टू सिंग असं कंपोजिशन पण आहे की एकदा जर का तुम्ही गाणी ऐकला तर ती गाणी तुम्ही दुसऱ्यांदा काय म्हणतात त्याला गाऊ शकता प्रत्येक शब्द आपल्याला लक्षात राहतो आता हा शब्द रचना जी केली आहे तर ती केली आहे बाबा चव्हाण खूप छानपैकी असे लिरिक्स लिहिले त्यात एक गणपतीचं गाणं आहे ते विशेष आहे ज्याला शूट डान्स डायरेक्टर कंपनी केलेलं आहे दुसरी जी दोन गाणी आहेत एक टायटल सॉन्ग आहे आणि एक थीम सॉन्ग आहे ते मीच शूट केलेलं आहे कारण की अशा गाणी मी स्वतः करतो बिकॉज आय हॅव बीन मी खूप काही व्हिडिओ शूट केले म्युझिक व्हिडिओ त्यात असं प्रसिद्ध म्हणाले असं व्हिडिओ कुठलं तर चक्के फट्टे घोसला का घोसला हा मी शूट केला होता अनुपम खेर आणि रोमन इराणी यांच्याबरोबर एकंदरीत विक्रमजी नेहमी म्हणायचे मी तुझी पहिली पिक्चर करणार पहिली पिक्चर करणार असा दर्जेदार अष्टपैलू कलाकार ही वॉज अ बॉल स्टार ते स्वतःमध्ये एक स्टार होते आणि स्टारमध्ये ज्या क्वालिटीज असतात त्या जन्मजात त्याच्यात होत्या तुम्ही त्याची फिल्म अग्निपथ किंवा खुदागाव बघा अमित सरांसमोर ते असे गंभीरपणे उभे राहिले आहेत He is always giving his equal as a character. That's a character who shashakta asa that films with Hala. Or it can be a Sanjay Leela Bansali film. Ji, hum dil bhe chukhe asa lom. Taak Salman, Ayesh, Ajay Devon, Yancha, Samori, Tani Apli Chhaap, Tum Bhakkan Pade Padli Hai. नेहमी म्हणायची माझी पिक्चर पहिली आहे पहिली आहे पहिली आहे पण निसर्गाचं हे बघा काय म्हणतात चमत्कार बघा माझी पहिली पिक्चर जी आहे ती अजूनही रिलीज झाली नाही ती पिक्चर कम्प्लीट झाली रिलीज होणार आणि विक्रमजीच्या म्हणण्यानुसार सुदैवाला ही त्यांची पहिली पिक्चर होणार आहे म्हणजे माझी मराठीमधली पहिली फिल्म असणार दुर्दैवाने आज ते आमच्यामध्ये नाही आहे त्याचा तंत्र कायम राहणार
च्या माध्यमातून मी माझ्या सर्व कलाकारां माझ्या कास्ट क्र्यू ज्यांनी या फिल्ममध्ये हातभार लावला आहे त्या सर्वांचं मी आभार मानतो. नितीन उपाध्याय जे या पिक्चरचे निर्माता आहेत आणि अभिषेक ज्याला मी किंग म्हणतो ते जे निर्माता आहेत त्यांचा मी आभारी आहे की त्यांनी मला हा पिक्चर ॲज अ डायरेक्टर म्हणून निवडलं. या फिल्मला जितकं मी जस्टिफाय करू शकलो तितकं केलं. दोन स्केड्यूलमध्ये हा पिक्चर शूट झाला. पहिलं स्केड्यूल खूप छानपणे गेलं पण जे दुसरं स्केड्यूल होतं त्यामध्ये विक्रमजींची तब्येत थोडी खराब झाली. विषयीचा भाग होता, काळजीचा भाग होता ही फिल्म कशी कम्प्लीट करायची. सेकंड स्केड्यूल आमचं गुजरातमध्ये शूट झालं आणि विक्रमजी त्यावेळेला खूप आजारी होते. कमीत कमी 2.5 लिटर पाणी त्यांनी जाऊन हॉस्पिटलमधनं काढलं आपल्या पोटातून आणि ते शूटिंगवर आले. 14 तास त्या माणसाने शूट केलं आजारी असतानाही. आम्ही तर केलंच, आम्ही जितकं सपोर्ट करता येईल तितकं केलं, जितकं त्यांना सहजपणे त्यांना स्ट्रेस नव्हता काम करता येईल तेवढं केलं. सर्व कलाकारांनी कॉर्पोरेट केलं आणि त्यांनी हा फिल्म कम्प्लीट केला. त्यांचं म्हणणं होतं की माझं कुठलंही काम अर्धवट राहायचं नाही, अर्धवट राहिलं नाही पाहिजे. ही फिल्म माझ्या खूप जवळची आहे. ही फिल्म कुठल्याही प्रकारे अर्धवट होता का माने त्याच आजारपणामध्ये त्यांनी डबिंगही केलं आणि डबिंग संपल्यानंतर म्हटलं त्याने की माझं काम झालं, माझा शब्द मी पाळला. आता सर तुमच्याकडे, तुमच्या हातात आहे. ही वॉज व्हेरी हॅपी अबाउट द फिल्म. माझा फिल्म सगळ्यांचा होता. नेहमी ते सगळ्यांना या फिल्मबद्दल सांगत असे. त्यांच्या तोंडात सूर लागू दे, सूर लागू दे हे नियमितपणे असे. ही माझी पहिली फिल्म मराठी जी रिलीज होणार आहे ती मी विक्रम गोखले यांना डेडिकेट करतो, ज्यांना मी आदराने दादा म्हणायचो. वी विल मिस यू. ही फिल्म माझ्याही खूप जवळची आहे. ही फिल्म प्रत्येक माणूस जो बघेल त्याला आपलं आयुष्य त्या दिसून येईल. प्रत्येक माणूस तो जगतो, तो कसा जगतो, कुठल्या परिस्थितीत जगतो, कसा त्याचा समोर जातो, कुठल्याही परिस्थितीत कशी झुंज देऊन जगायचं हे चित्रपट दाखवण्यात आलेलं आहे. खूप काही विषय पण तो तुम्ही पिक्चर बघाल तेव्हा तुम्हाला सांगत असेल. प्रवीणजी कधी होणार आहे रिलीज? हां, कधी होणार आहे रिलीज आणि किती थिएटरमध्ये होणार आहे? थिएटरमध्ये काय थिएटर कधी होणार आहे फिल्म रिलीज आणि किती थिएटरमध्ये होणार? हा फिल्म चित्रपट जो आहे तो जानेवारीमध्ये रिलीज होणार आहे असं मी आता डिसाईड केलेलं आहे. मी ठरवलेलं आहे जानेवारीमध्ये, इन मिड्स ऑफ जानेवारी, समवेअर अराउंड 13 आसपास ऑन द फ्रायडे ऑब्व्हियसली. थिएटर आपल्या मराठी फिल्म्सला थिएटर मिळतात ही विषय जबाब असतो पण आपल्याला जास्तीत जास्त थिएटर मिळावे याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि हा जो चित्रपट आहे जी लोक पाहते आणि दुसऱ्यांना सांगते आणि मग पुन्हा ती माणसं पिक्चर बघायला येतील अशी आशा बाळगतो की थिएटर वाढते. देवाकडे हीच प्रार्थना आहे की थिएटर वाढावे आणि प्रत्येक माणसाला आपल्या मराठी किंवा दुसऱ्या कुठल्याही समाजाच्या माणसाने, कुठल्या जातीच्या माणसाने सगळ्या माणसांनी हा फिल्म बघावा. इट्स ऑल अबाउट ह्युमॅनिटी, इट्स ऑल अबाउट लव्ह, इट्स ऑल अबाउट फॅमिली बॉन्डिंग असा चित्रपट आहे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. प्रवीणजी क्या बात पुणे. नमस्ते, माझं नाव प्रवीण विजय एकनाथ गिरजे. ॲज अन असोसिएट डायरेक्टर म्हणून खूप काही लोकांकडून काम केलं आहे, विशेष करून महेश भट,
शशिला नायर टी व्ही राजू या दिग्गज डायरेक्टर यांच्यावर काम करून इतकी वर्ष एक भरमसाठ साठा एक्सपिरियन्स जमवला आहे. आणि जे काय माझं बेस्ट आहे ते मी या फिल्ममध्ये या चित्रपटात सूर लावते त्या मी यूज तो भरमसाठ साठा एक्सपिरियन्स या फिल्ममध्ये म्हणता यूज केला आहे वापरला आहे. चलो थँक्यू.